काय म्हणतेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा, काढा ती कबाळ बघा, चालून देत नाही ती मनासारखा कारभार। तेच महाराष्ट्रात सुरू केलं का देवेंद्र फडणवीसने? कोर्ट चालून द्यायना, गोरगरीबाला चालून द्यायना, कोणाला मधी घेतो, मराठीत लोक संपेत हो का? ते विनोद तावडेंना तसंच केलं, ते अशोक चव्हाणला तसंच केलं, ते अजित पवारला तसंच केलं, एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं, कितीक तरी ते कुठे ग्रुप आहे त्याला तसंच केलं, ते निलंगेकर हे त्याला तसंच केलं, ते आवश्यक आहे त्याला तसंच करतो, ते राणा जगदीशी येतात त्याला तसंच करतो, छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढी, असं कितीक नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करी, कितीक जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं, कितीक दाखवायचं रे, कितीक दाखवायचं, धमकून आणलेली तो काय सरकार चाली तो काय तूच करा हुकुमशाह तुला ना तो जर नाही ना मान का तू नाही बारगाड मोडत तिथून पुढं हो तुला ना वस्ताद मीच आहे तुला वस्ताद मीच आहे तू किती मस्ती आहे तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना याच्यात अरे काय चालवता राव तुम्ही काय नाही चालली तुम्हाला कळत सुद्धा नाही तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणाल तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणला तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येतो अभिजित पाटील का त्याला एक रात्री उडील फरातला तुम्हीच उडील विखेंना तुम्हीच उडील किती लोक दाखवा भाऊ तुम्हाला कटाळ यायला लागला मला लोक सांगू सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असा होते आणि देशमुखाचं तसंच केलं तुम्ही जात बघाना तुम्ही पात बघाना तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात हां काय तुमचं कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही म्हणजे मराठ्यांचे मोठमोठाले घराणे संपवायचे मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल कितीक तरी पुण्यातले असे घराणे ते बळत ओढलेत ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाली घराणे ती अशीच ओढली दादागिरीने हां थोरात अशीच ओढली कित्येक तरी ते थोरात येत मोहिते ते बी असेच ओढले कामा धामाचे नगरची कंपनी ओढली अशी संभाजीनगरचं असं ते भावना गोवळीचं तसंच म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं ते लातूर नांदेडचं तसं हिंगोलीचं हेच तुम्ही मला जिल्हा दाखवा राव हो का माणूस आहे का त्या बीडच्या भाजपच्या यांनी त्याचा तसा दिदरा करून ठेवला हां त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिंगरलो हां आता ह्या मराठ्याचे एकमेकाला विरोध तर होय ना त्यामुळं तरी त्यांचं वनच फिटलाय हां मी सत्यच बोलत असतो का हवी नाही पटत त्यांच्या जातीला मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का होय ना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग आले नाही तिने त्यांना संपिलं होतं त्याच्या बापानं भाजप वाढिलं त्याला संपिलं होतं येणे या देवेंद्र फडणवीस मराठ्याच्या ओढाताडीमुळं होणं त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला असू द्या काय व्हायचं लागू द्या आमचं त्यांचं लागायचं लागू द्या पण सत्य ते हाई इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप होण्यात मराठ्यावर असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं हे डाव काय खेळतो राव फडणवीस इतकं नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब इतके नीचपणानं वागू आणि माझ्या संग वागायला हां काय आहे ती काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरीत नाही माझ्याजवळ भराला 1 रुपया बिल मी जेलला तयार जायला तयार माझ्याजवळ 1 रुपया नाहीत माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा माझ्याजवळ घर आहे त्या कोण आहे तो नाटकावाला हां त्याला मना चल ये तुला घर लिहून देतो मायावर मी नाही देऊ शकत माझ्याजवळ पैसेच नाही मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला कारण मग त्याच्यात हिस्साच नाही तरी बी चल छत्रपतीसाठी छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर एक प्लॉट आहे की जेवढ्या 1000-1 लाखाचा असं की उद्या सकाळी मी तुला लिहून देतो ये आणि तो पोरं चांगले कर माझ्या पोराचं वाटळ होऊन ते कोण नाटकावाला मग पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका माझ्याजवळ प्लॉट आहे मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार मी कोणत्या एका माझ्या मराठ्याचा बांधवा सांगतो उद्या सकाळी कुणीतरी या मला पैसे द्या मी तुमच्या नावावर ते प्लॉट देतो लिहून मी तिकडं गारणात राहायला जातो माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गारणात राहायला चाल आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या काय आहे देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागलात राव तुम्ही माझा संबंध नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं की केस सुरू केली का तुम्ही मला जेरी सांगायला आणि काय बदनामी आहे बरं त्याच्यात मी जर डाके टाकले असते बलात्कार खुनं केले असते तर मग ठीक होतं बाबा मग बदनामी त्यात काय बदनामी छत्रपतीच नाटक डाके आणि त्याचा तोटा आता आला का डोक्यात दगड घालतो मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं नुसते अमित शहाचे मोठमोठाले धर्माधिकारी साहेबांसाठी मोठमोठाले कार्यक्रम घ्यायचे 5-5 लोक त्यात मारायचे
ते पैसे भरायला का फक्त? हा, सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय? तेल नाही जमत का तेवढं? काय जे 4-2 लाख असतील ते भरायला लय अडचण आहे मोठी. सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला? सांस्कृतिक मंत्रालयानं आता कोणाकोणाचे पैसे भरले जातात तेच बघतो मी आता. इथून मला काढाच लागणार आहे ते. आता सांस्कृतिक मंत्रालय इथं मराठ्यासाठी नाही, छत्रपतींच्या नाटकासाठी नाही, तर कशासाठी आहे? जर एखादं समाजाचं पोरं, आणि पोरं होतं त्या टायमाला, काही ज्ञान नव्हतं, फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं. हा, एखाद वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे, त्याने फुणगी लावून दिली असणार आहे आमच्या माग. हो, नाटक त्याचं आहे ना, त्याने फुणगी लावून दिली. उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले काकांनी त्याला दी सुटूक नलो जरांगीच्या माग. होऊ शकतं. म्हणजे मला काय म्हणायचं आता, की कोर्टानं सन्मानानं आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो, न्यायदेवतेचं पालन करतो, तर न्यायदेवतेचं हेच काम. एकदा जामीन घेऊन आलाय ना, आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे, 50-50 वर्ष केस चालते तो आमची लईत पटकून आली. याच्या जसं 1000 करोड रुपये आहेत आमच्याकडं, लईत पटकून आली लगेच बोर्डो बोलवती लई ती आमची केस. 15 पायाची आहे का गोम? गोम आहे का ती 15 पायाची? लईत तरू तरू पळू राहिली. आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढती किती आमची गोम? गृहमंत्री फडणवीसच्या, म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रातची, त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रातची. आमचीच काय निघली पटकून? इतक्या केसच नाही था आणखी काय बदनामी होत त्याच्या?